तर पक्ष मुलीच्या हातात जावा असं पवारांना वाटल्यानंच पक्ष फुटला असं म्हणतायत देवेंद्र फडणवीस. उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या राजकीय करिअरसाठी विचारधारेशी तडजोड केली आणि त्यामुळेच शिवसेनेत फूट पडली असंही फडणवीसांनी म्हटलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीवर फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय. तर पवारांना परिवारवाद करायचाच असता तर सुप्रिया सुळेंना 25व्या वर्षीच खासदार केलं असतं असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केलाय. एनसीपी क्यों टूटी? टूटने का कारण वो है कि पवार साहब को एक नेचुरल हेयर के रूप में उन्होंने अजित पवार को डेवलप किया और फिर बाद में उनको लगा कि नहीं, मेरे भतीजे नहीं, मेरी बेटी के हाथ में पार्टी जानी चाहिए. वही हम लोगों ने शिवसेना में भी देखा. आज उद्धव जी को ये लगता है कि भाई पार्टी या सारी पॉलिटिक्स आदित्य को हम कैसे आगे ला पाए इसके आधार पर हमने करनी चाहिए. तो जब आदित्य को लाने के चक्कर में जब वो कॉम्प्रोमाइज करना शुरू करते हैं, अपनी आइडियोलॉजी को छोड़ देते हैं और सुडो सेक्युलर आइडियोलॉजी जिसका श्रद्धेय बाला साहब जी ने जिंदगी भर विरोध किया, उस आइडियोलॉजी को जब वो स्वीकारते हैं तो उनकी पार्टी में टूट निश्चित है. पवार साहेबांनी आपल्याला आपल्या मुलीला प्रमोट करायला खूप आधीच केलं असतं ना, 25 वर्षाची झाली तेव्हाच. त्यांना जर करायचं असतं त्यांनी 25व्या वर्षी तिला खासदार केलं असतं. संगमासाहेबांची मुलगी तिला मिनिस्टर केलं, ह्याच्या बदल्यात पवारसाहेब सुप्रिया सुळेंना मिनिस्टर करू शकले असते. त्यामुळे हा जो आरोप आहे हा उगाच आत्ता निवडणुकांच्या तोंडावरती काहीतरी बोलायचं म्हणून बोलला जात आहे. पवारसाहेबांनी कधीही परिवारवाद मानला नाही, नाही तर माझ्यासारखा एक मागासवर्गीय मुलगा इथपर्यंत आलाच नसता. एखाद्या लहान समाजामध्ये जन्मलेला जितेंद्र आव्हाड हा तुम्हाला कुठे दिसलाच नसता. परिवारवाद, जात, धर्म ह्याच्या पलीकडचा विचार करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राचा खरा नेता कोण असेल, बहुजन समाजाचा खरा नेता कोण असेल, तर ते शरद पवार आहेत.